छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची सध्या बैठक सुरू झाली आहे. बैठकीला सर्वपक्षीय राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. काल रात्री जो राडा घडला संभाजीनगरमध्ये त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. ज्या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता उपस्थित आहेत. या बैठकी संदर्भातले अपडेट कृष्णा केंडे आपल्याला देत आहेत. कृष्णा, छत्रपती संभाजीनगर मधील गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये ही सध्या बैठक सुरू आहे आणि शहरामध्ये जो काल प्रकार घडला त्यानंतर शांतता आणि सुव्यवस्था राखावी, यापुढे देखील अनेक सण उत्सव आहेत त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं हा सगळा प्रयत्न केला जातो आहे. आणि या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जयस्वाल, त्याचबरोबर केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे यांच्यासह अन्य वेगवेगळ्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत. आणि पोलीस आयुक्ताच्या वतीने सर्वांना हे आवाहन करण्यात आलंय, जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देखील हे आवाहन करण्यात आलं आहे की शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी तुमची मदत आम्हाला हवी आहे. आणि या सगळ्यानंतर आता जे राजकीय नेते आहेत ते आपल्या प्रतिक्रिया या बैठकीमध्ये मांडत आहेत आणि अपेक्षा करूयात की या सगळ्या बैठकीनंतर काल जो अनुचित प्रकार घडला होता त्यानंतर शहरातलं जे वातावरण खराब झालेलं होतं यापुढे कायदा सुव्यवस्था या बैठकीनंतर आपल्याला सुव्यवस्थित पाहायला मिळेल. कविता, धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर संभाजीनगरमध्ये सगळ्या नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची, पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक सध्या सुरू आहे. काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गट आमने-सामने आले होते आणि याच मुद्द्यावरून काहीसा तणाव निर्माण झाला होता. आत्ता परिस्थिती शांततापूर्ण असली तरी पुन्हा एकदा असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासन सध्या कारवाई करते आणि याच अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.